किनवट तालुक्यातील श्री क्षेत्र उणकेश्वर गरम पाण्याच्या झऱ्याने प्रसिद्ध असणाऱ्या सर्वांग ऋषी आश्रमामधील हेमाडपंथी शिवमंदिरामध्ये असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यानं उचलून नेऊन दत्त मंदिराच्या पाठीमागे गजनाळीनं फोडून दानपेटीमधील 25,000 रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरटा हा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. श्री संस्थान उणकेश्वर येथील हेमाडपंथी शिवमंदिरामध्ये रात्रीच्या वेळी वॉचमन म्हणून काम करत असणारे पोचन्ना काटम कामवार हे नेहमीप्रमाणे सकाळी उठून शिवमंदिरामध्ये गेले असता मंदिरामधील दानपेटी चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ही माहिती त्यांनी संस्थानचे व्यवस्थापक कनाके यांना दिली. यावरनं वन औषधी विकणारे कर्मचारी पवन धुर्वे यांना सोबत घेऊन पाहणी केली असता दत्त मंदिराच्या पाठीमागे या दानपेटीचे कुलूप न तोडता गजाळीनं दानपेटी फोडल्याचं आढळून आलं. 26 एप्रिलच्या रात्री 11 ते 27 एप्रिलच्या पहाटे 4 ते 5 दरम्यान अज्ञात चोरट्यानं मंदिरामधील दानपेटी उचलून नेऊन ती दत्त मंदिराच्या पाठीमागे नेऊन फोडली आहे. त्यामध्ये भाविकांनी दान केलेले अंदाजे 25,000 रुपये होते आणि हे चोरट्यानं लंपास केलेत. श्री संस्थान उणकेश्वरचे व्यवस्थापक राधाकृष्ण कणाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक मस्के बीट जमादार कदम यांनी केला. या चोरीच्या घटनेमधील अज्ञात आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बीटचे जमादार जाबुवंतराव कदम हे करतायत. मजहर शेख C24 तास नांदेड. सुन बाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे. मोबाइल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.